त्यांच्या आपण लेवल्स बघितले, फील्ड लेवल. ओके, सो फील्ड लेवलला काय होत असतं, जे काही इनपुट कंपोनंट्स आहेत किंवा जे सेन्सर्स आहेत आपण यूज करणार आहेत, ते फील्ड लेवलला त्याच्यावरती काम होणार, म्हणजे त्याच्यावरती सगळं ते आपण चेक करणार, कोणते इनपुट सेन्सर आपण यूज करतोय, आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहे सिस्टीमसाठी, स्पेसिफिकेशन काय आहे बेसिकली प्रत्येक इनपुट डिव्हायसेसचे. सो हे सगळं बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या फील्ड लेवलमध्ये येणार. देन नेक्स्ट होती कंट्रोल लेवल. ओके, आठवते का सगळ्यांना काल झालेलं? कंट्रोल लेवलमध्ये काय होतं, कंट्रोलर जो आहे जो मेन आपला सिस्टीमचा, तो कंट्रोलर कंट्रोल लेवलमध्ये सगळे टास्क मॅनेज करत होता. ओके, म्हणजे इनपुट इनपुट डिव्हायसेस कडनं इनपुट घेऊन ते स्टोअर करून, डेटा स्टोअर करून किंवा डेटावर प्रोसेसिंग करून देन कंट्रोलर नेक्स्ट लेवलला डेटा पाठवणार. ओके, नेक्स्ट लेवल होती नेटवर्किंग लेवल. नेटवर्किंग लेवल म्हणजे काय, फक्त कम्युनिकेशन ते डिफाईन करतं, कोणतं कम्युनिकेशन चॅनल आपण यूज करतोय, कम्युनिकेशन कसं होतंय पूर्ण कंट्रोल सिस्टीम मध्ये, सो ते नेटवर्क लेवल डिफाईन करते. ओके, नेक्स्ट होती सुपरवायझरी लेवल. आता आपण ज्या सगळ्या सिस्टीम्स बघतोय या पूर्णपणे ऑटोमेटेड कंट्रोल सिस्टीम आहे, म्हणजे टोटली ऑटोमेटेड आहे, सेमी ऑटोमेटेड सुद्धा नाही. सो सुपरवायझरी लेवलला काय असणार आहे, जे मेन सपोज एखादा ऑफिसर आहे किंवा एखादा कोणी ह्युमन आहे जो पूर्ण ऑटोमेटेड सिस्टीम कंट्रोल करतोय, सो तो कुठे येणार, सुपरवायझरी लेवलमध्ये येणार. म्हणजे तो फक्त सिस्टीमवरती वॉच ठेवणार, तो त्याला सिस्टीममध्ये जाऊन ह्युमन इंटरव्हेन्शनचा काही संबंध नाही, तो फक्त सिस्टीमवरती वॉच ठेवून सुपरवाइज करणार सिस्टीम व्यवस्थित प्रॉपरली वर्क होते की नाही. सो ते कुठे येणार, सुपरवायझरी लेवलमध्ये. आणि देन नेक्स्ट फक्त लास्ट जी होती मॅनेजमेंट लेवल. आता मॅनेजमेंट लेवल कशासाठी, तर काही सिस्टीममध्ये चेंजेस करायचे असतील, सपोज सिस्टीमचा प्रोडक्शन रेट वाढवायचा आहे, सेल वाढवायचा आहे किंवा सर्व्हिसेस काही चेंज करायचे आहेत, तर तेव्हा अप्पर मोस्ट लेअर म्हणजे सगळ्यात वरची लेअर, मॅनेजमेंट लेअर जी असणार आहे, ती या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार. ओके, सो नेक्स्ट आपल्याला टाइप्स बघायचे आता ऑटोमेशनचे. सो व्हॉट आर द बेसिक टाइप्स ऑफ ऑटोमेशन, बेसिकली फर्स्ट आहे फिक्स ऑटोमेशन, देन प्रोग्रामेबल ऑटोमेशन आणि फ्लेक्झिबल ऑटोमेशन. ओके, आता फिक्स ऑटोमेशन मध्ये काय असणार आहे, जेव्हा आपण एखादी कंट्रोल सिस्टीम एखादा पर्टिक्युलर सेम प्रॉडक्ट डिझाईन करण्यासाठी यूज करतोय, ओके, तेव्हा फिक्स ऑटोमेशन यूज होणार आहे. म्हणजे हे नेक्स्टचे दोन टाईपचे आहेत, प्रोग्रामेबल ऑटोमेशन आणि फ्लेक्झिबल ऑटोमेशन. सो आपल्याला नावावरून काय कळतंय की आपण ते प्रोग्राम करू शकतो किंवा चेंजेस करू शकतो त्या सिस्टीममध्ये. बट फर्स्ट जो टाईप आहे फिक्स ऑटोमेशन, त्यामध्ये आपण काही चेंजेस नाही करू शकत आपल्या सिस्टीममध्ये. जशी आपण एखादी कंट्रोल सिस्टीम डिझाईन केली आहे एखादा पर्टिक्युलर प्रॉडक्ट आपल्याला हे करण्यासाठी, मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, सो ती सिस्टीम डिझाईन केल्यानंतर आपण जसे इनपुट्स देऊ किंवा जसं त्याला फीड करू डेटा, सो ती सेम प्रॉडक्ट प्रोड्यूस होणार आहे, प्रोडक्शन रेट जो आहे तो आपला कायम सेम राहणार आहे, कारण आपण सेम प्रॉडक्ट डिझाईन करतोय, सेम प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करतोय, आपल्याला काही प्रॉडक्ट्समध्ये चेंजेस नकोय किंवा आपण सारखं सिस्टीमला प्रोग्राम सुद्धा नाही करणार आहे. सो आपल्याला जेव्हा एक सेम प्रॉडक्ट पाहिजे कंटिन्युअसली एका सिस्टीम कडनं, तेव्हा आपण फिक्स ऑटोमेशन यूज करणार आहे. सो एक डेडिकेटेड इक्विपमेंट यूज करणार आहे आपण, की ते सेम इक्विपमेंट लागणार आहे आपल्याला ती सिस्टीम डिझाईन करण्यासाठी. ओके, सो याचं एक एक्झाम्पल काय सांगते, कन्व्हेअर. आता कन्व्हेअर आपण जे बघतो ते काय करतात, सेम प्रॉडक्ट कंटिन्युअसली मॅन्युफॅक्चर करत असतात, त्याच्यामध्ये चेंजेस काहीच नसतात, सेम प्रॉडक्ट तिथून मॅन्युफॅक्चर होत असतो, बाहेर येत असतो. सो जिथे आपल्याला सेम प्रॉडक्ट पाहिजे तिथे फिक्स ऑटोमेशन यूज होणार, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट हाय का असणार आहे, कारण आपल्याला एखादी सिस्टीम डिझाईन करण्यासाठी पूर्ण तशा त्या लेवल प्रमाणे पूर्ण ते करावं, हे करावं लागणार, सिस्टीमला डिझाईन करावं लागणार आहे आणि पर्टिक्युलर त्या प्रॉडक्ट साठी ती सिस्टीम आपल्याला डिझाईन करायची. सो एखादी सिस्टीम आपण जेव्हा प्रोग्राम करतोय किंवा कंटिन्युअसली चेंज करतोय, तेव्हा त्याच्यामध्ये चेंजेस आपण कंटिन्यू पुढे पण करत राहू शकतो. बट आधीच आपण एखादी सिस्टीम पूर्णपणे डिझाईन करतोय की ज्याच्यामध्ये आपण चेंजेस नाही करू शकत पुढे जाऊन, सो इनिशियल लेवललाच सगळ्या गोष्टी कन्सिडर करून ती सिस्टीम तशी बनवावी लागणार आहे. सो इनिशियल इन्व्हेस्टमेंट त्याची जास्त असणार आहे त्यामुळे. ओके, प्रोडक्शन रेट काय जास्त असणार आहे, कारण आपण सिस्टीममध्ये चेंजेस नाही करत आहे. आपण एकदा सिस्टीम चालू केल्यानंतर जेवढे पण वर्किंग आवर्स असतील त्या ऑटोमेशन सिस्टीमचे, सो तेवढ्या वर्किंग आवर्स करता ती सिस्टीम कंटिन्युअसली फ्लो मध्ये असणार आहे आणि तोच प्रॉडक्ट ती कंटिन्युअसली मॅन्युफॅक्चर करत राहणार आहे. सो त्याला मध्ये मध्ये चेंजेस करण्याची किंवा प्रोडक्शन थांबवण्याची आणि सिस्टीमला चेंज करण्याची काही गरज नसते. सो ज्यामुळे प्रोडक्शन थांबत नाही त्यामुळे सिस्टीम कंटिन्युअसली ऑन असते, सो प्रोडक्शन रेट हा ऑब्व्हियसली हाय असणार आहे. ओके, सो नेक्स्ट टाईप कोणता आहे, प्रोग्रामेबल ऑटोमेशन, सेकंड टाईप. आता प्रोग्रामेबल ऑटोमेशन मध्ये काय होणार आहे की आपण प्रोग्राम करू शकतो सिस्टीम, इन शॉर्ट प्रोग्राम करू शकतो. म्हणजे काय, आता परत प्रोग्रामेबल आणि फिक्स, प्रोग्रामेबल आणि फ्लेक्झिबल शेवटचे दोन टाईप जे आहेत, त्याच्यामध्ये मेन डिफरन्स काय असणार आहे, प्रोग्रामेबल सिस्टीम जी आहे आपण फ्लेक्झिबल
ऑटोमेशन जे आहे थर्ड त्याच्यामध्ये सुद्धा सिस्टम प्रोग्राम करू शकतो. बट डिफरन्स असा आहे दोघांमध्ये की प्रोग्रामेबल ऑटोमेशन जे आहे सेकंड टाइप, सो आपल्याला सिस्टम जी आहे ती थोडा वेळ त्याचं प्रोडक्शन बंद करावं लागतं, देन परत सिस्टम प्रोग्राम करावी लागते. ओके, आणि मग परत नवीन प्रोडक्ट साठी सिस्टम डिझाईन करून मग ती परत नवीन चालू करावी लागते. बट फ्लेक्सिबल ऑटोमेशन जे आहे ते सिस्टम म्हणजे ऑटोमेशन सिस्टम फ्लोअर वरती चालू असताना आपण ती रिप्रोग्राम करू शकतो आणि त्यामुळे प्रोडक्शन टाइम वेस्ट नाही होत. सो कंटिन्युअसली फ्लेक्सिबल ऑटोमेशन जे आहे थर्ड सिस्टम ही कंटिन्युअसली ऑन असेल, आपण ती सिस्टम रन होत असताना आपण त्याच्यामध्ये रिप्रोग्राम करून चेंजेस करू शकतो न्यू प्रोडक्ट साठी. ओके, सो प्रोग्रामेबल ऑटोमेशन मध्ये काय होणार आहे, आपण एखादा प्रोग्राम सपोज फीड करणार आहे का इलेक्ट्रॉनिक सिस्टम मध्ये आणि त्या फीड केलेल्या प्रोग्राम नुसार कंटिन्युअसली प्रोडक्ट डिझाईन होणार आहे. बट आता आपल्याला सपोज एखादा एकदम पूर्णपणे डिफरंट नाही बट थोडासा त्या प्रोडक्ट मध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे, आपण असं नाही म्हणणार की आपण एखादा प्रोडक्ट करता सपोज सिस्टम डिझाईन केली आहे आणि आता आपण नेक्स्ट सिस्टम जी करतोय ती कम्प्लिटली न्यू प्रोडक्ट करता करतोय. सो कम्प्लिटली न्यू प्रोडक्ट करता आपण नाही करणार आहे, आपल्याला आपल्या एक्झिस्टिंग प्रोडक्ट मध्ये सपोज काही थोडेफार चेंजेस करायचे, काय आपण जो आउटपुटचा फीडबॅक घेतोय सपोज आपलं जे प्रोडक्ट बाहेर येतोय सिस्टम मध्ये डिझाईन होऊन सपोज त्याच्यात आपल्याला काही थोडेफार चेंजेस करायचे, सो आपण काय करणार आहे की प्रोग्राम जो आहे आपण फीड केलेला आपल्या कंट्रोल सिस्टम मध्ये तो आपण थोडाफार चेंजेस करू त्याच्यामध्ये आणि परत न्यू प्रोग्राम फीड करू. सो तिथे जो लागणारा टाइम आहे प्रोग्राम करण्यासाठी तो आपला वेस्ट होणार आहे प्रोडक्शन साठी प्रोग्रामेबल ऑटोमेशन सिस्टम मध्ये. सो चेंजेस करून आपण परत न्यू प्रोग्राम फीड करणार आणि परत न्यू प्रोडक्ट डिझाईन होणार. ओके, आता हेच फ्लेक्सिबल ऑटोमेशन मध्ये काय होणार आहे, एक्सटेन्शन आहे प्रोग्रामेबल ऑटोमेशनचं ऑब्व्हियसली आपण म्हणू शकतो. बट इथे काय होणार आहे की आपला प्रोडक्शन लॉस्ट प्रोडक्शन टाइम जो आहे प्रोग्रामेबल सिस्टम प्रोग्रामेबल ऑटोमेशन मधला तो होणार नाहीये आणि कंटिन्युअसली सिस्टम प्रोडक्ट डिझाईन करत राहणार आहे. ओके, सो आपण सिस्टम चालू असताना ती रिप्रोग्राम करणार आहे, सो प्रोडक्शन टाइम वेस्ट होणार नाहीये आणि प्रोडक्शन रेट आपला आपण हाय मेंटेन करू शकतो. ओके, सो बेसिकली फ्लेक्सिबल ऑटोमेशन मध्ये काय असेल, सपोज एखादा कम्प्युटर आहे मेन, आपण काय करणार आहे, ह्युमन ऑपरेटर सपोज त्याला इन्स्ट्रक्शन देतोय इन फॉर्म ऑफ कोड, ऑब्व्हियसली प्रोग्रामच्या याच्यामध्ये वर्ड्स मध्ये त्याला इन्स्ट्रक्शन देतोय. देन प्रोडक्शन मशीन काय होणार आहे, प्रत्येक प्रोडक्शन मशीन ह्या इन्स्ट्रक्शन घेणार आहे. ओके, त्या एका पर्टिक्युलर बेसिक सेंट्रल कम्प्युटर करणं सगळ्या प्रोडक्शन मशीनला त्या इन्स्ट्रक्शन भेटणार आहे. ओके, त्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिकली रिक्वायर्ड टूल जे आहेत, काय आपल्याला रिक्वायर्ड टूल जे आहेत प्रोडक्ट डिझाईन करण्यासाठी, सो ते टूल्स ऑटोमॅटिकली प्रोसेसिंग इन्स्ट्रक्शन नुसार प्रोडक्ट मध्ये चेंजेस करणार आहेत. ओके, सो हे मेन बेसिक डिफरन्स आहे प्रोग्रामेबल आणि फ्लेक्सिबल ऑटोमेशन मधलं, की प्रोग्रामेबल मध्ये आपला प्रोडक्शन टाइम जो आहे तो लॉस होणार आहे आणि फ्लेक्सिबल मध्ये तो टाइम लॉस होणार नाहीये. ओके, देन नेक्स्ट इज सिस्टम बघायचे आता आपल्याला ऑटोमेशन साठी असणारे. आता टाइप्स बघितले आपण हे तीन. ओके, आता नेक्स्ट पॉइंट काय, डिफरंट सिस्टम बघायचे. आता आपण ह्या ज्या सिस्टम्स आहेत मेन आपण स्टार्टिंगला डिस्कस केलं होतं, पीएलसी, स्काडा, ह्युमन मशीन इंटरफेस, या सिस्टम्स आपल्याला बघायच्या. आता हे सगळं जे तुम्हाला आहे फर्स्ट युनिट मध्ये थिअरी, सो तुम्हाला आता प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर विचारला तर याच्यावरती तुम्हाला एकदम इन शॉर्ट थोडी थिअरी आहे, सो याच्यावरती तुम्हाला नोट्स विचारू शकतात 2 मार्क्ससाठी किंवा काही, तर तुम्हाला हे एवढेच काही थोडेफार पॉईंट आहे, जास्त डिटेलमध्ये तुम्हाला फर्स्ट युनिट मध्ये याच्यावरती स्टडी नाहीये. सो बेसिक शॉर्ट नोट्स म्हणजे एकदम थोडं थोडं प्रत्येक पीएलसी काय आहे, स्काडा काय, एचएमआय काय किंवा डीसीएस काय, सो बेसिकली प्रत्येकाची एकदम थोडी थोडी थिअरी तुम्हाला आहे. ओके, सो फर्स्ट सिस्टम कोणती आहे, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. ओके, सो इट इज नथिंग बट पीएलसी. पीएलसी काय असतात, आता पीएलसी काय करतात, लॅडर लॉजिक युज करतात, राईट. त्याचं प्रोग्रामिंग करण्यासाठी पीएलसीचं प्रोग्रामिंग कशामध्ये होतं, लॅडर डिझाईन मध्ये होतं. सो मेन जे आपले स्टार्टिंग जे रिले लॉजिक आहे ते आपण पीएलसी थ्रू रिप्लेस करतो. ओके, देन पीएलसी इज अ डिजिटल सिस्टम विच कॅन स्टोअर प्रोग्राम इन मेमरी अँड इट हॅज नंबर ऑफ टायमर्स, काउंटर्स, इनपुट आउटपुट मॉड्यूल्स. म्हणजे पीएलसी एक नथिंग बट एक कंट्रोलर आहे आपल्या सिस्टम मध्ये आपण युज करणार आहे. एक सपोज आपली बेसिक ऑटोमेटेड सिस्टम आहे, सो इतके हे काय आपण जे आता हे बघतोय कंट्रोलर्स हे सगळे आपण युज करू शकतो. याच्यापैकी एखादा सपोज पीएलसी, देन नेक्स्ट एचएमआय ह्युमन मशीन इंटरफेस, देन नेक्स्ट इज काडा. ओके, आणि नेक्स्ट डीसीएस. ओके, तर ह्या सिस्टम पैकी आपण कोणता पण एक आपल्या
रिक्वायरमेंट नुसार आपण आपल्या ऑटोमेशन सिस्टीम मध्ये यूज करू शकतो. हे बेसिकली मेन हार्ट असणार आहे सिस्टीमचा. सपोज पीएलसी यूज केलाय आपण, तर पीएलसी आपण कोणता यूज करतोय, त्याचे स्पेसिफिकेशन काय, तो किती डेटा स्टोअर करू शकतो, त्याची प्रोग्रामिंग कशी आहे, हे सगळं त्यावरती डिपेंड करतो. सो आपल्याला आपल्या कंट्रोल सिस्टीम करता जशी नीड आहे तसं आपण त्यानुसार सिस्टीम. ऑटोमेशन साठी यूज करणार आहे त्या. सो फर्स्ट आहे प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. ओके, पीएलसी जे आपण यूज करतो, पीएलसी आपण ऑटोमेटेड सिस्टीम मध्ये यूज करतो हे माहिती असेल सगळ्यांना. ओके, नेक्स्ट सिस्टीम काय आहे, ह्युमन मशीन इंटरफेस, एचएमआय. आता ह्युमन मशीन इंटरफेस म्हणजे मध्ये काय असतं, बट पर्टिक्युलरली प्रत्येक एक कंट्रोलर जो आपण डिफरंट युज करतोय त्या कंट्रोलर नुसार या सिस्टीम डिफाईन होतात. आता एचएमआय मध्ये पण काय असणार, सेम आपण जे सेन्सर थ्रू इनपुट वगैरे देणार आहे ते आपण सिस्टीमला देणारे, कंट्रोलरला देणारे. सपोज ह्युमन मशीन इंटरफेस आपण जे यूज करतोय, सो त्याच्या थ्रू आपण सेन्सरचे जे इनपुट्स आहेत ते आपल्या कंट्रोल सिस्टीमला देणार आहे. ओके, आणि कंट्रोल बटन्स म्हणजे काय, की जे आपण इनपुट आउटपुट आपण प्रोव्हाइड करणार आहे, सो ते आपल्याला ऑपरेट करण्यासाठी आपण ते बटन्स, कंट्रोल बटन्स जे आहेत ते आपल्याला यूज होणार आहे. ओके, आणि ऑडिओ व्हिज्युअल इंडिकेटिंग डिव्हायसेस काय असणार आहे, आउटपुट साठी असणार आहे, जिथे आपल्याला ऑडिओ व्हिज्युअल एखादा डेटा डिस्प्ले करायचा आहे सपोज, किंवा एखादं ऑडिओ करायचं आहे आउटपुटला, सो त्याच्यासाठी आउटपुटसाठी ऑडिओ व्हिज्युअल डिव्हायसेस यूज होतात. ओके, इट रीड्स द कंट्रोल पॅरामीटर्स फ्रॉम मशीन, इंटरप्रेट्स द सिग्नल अँड जनरेट्स रिस्पेक्ट. बघतोय इंडस्ट्रियल ऑटोमेशन करता ज्या यूज होतात त्या, पीएलसी बघितलं आपण एक बेसिकली सपोज एक कंट्रोलर से फक्त दोन तीन सिस्टीम बघू फक्त आता, बाकी होते न करू. सो ह्युमन मशीन इंटरफेस मध्ये काय असणार आहे, सपोज एखादी कंट्रोल सिस्टीम आहे ती एखादा ऑपरेटर एखादा कम्प्युटर वरती, सो ती आपल्या मेन सिस्टीम करता फ्लोअर वरती मशीन वरती त्या इंटरफेस कनेक्टेड असणार ह्युमन मध्ये आणि मशीन्स मध्ये. सो तो ह्युमन आणि मशीन मधला जो इंटरफेस आहे त्याला ह्युमन मशीन इंटरफेस म्हणणार आपण. ओके, सो एचएमआय मध्ये तेच असणार आहे इनपुट आउटपुट जे सगळे आपण पीएलसी मध्ये बघितले होते. सो सिस्टीम बेसिकली त्याच आहेत. सो एचएमआय मध्ये सुद्धा, एचएमआय मध्ये पीएलसी सुद्धा ऐकायला नाही आला का, पीएलसी मध्ये काय असतं बेसिकली लॅडर लॉजिक असतात. पीएलसी आपण जे डिझाईन करतो कंट्रोल सिस्टीम मध्ये त्याचं प्रोग्रामिंग हे आपण एका सॉफ्टवेअर थ्रू लॅडर लॉजिकने करतो. ओके, आणि तो पीएलसी आपण त्या लॅडर लॉजिकने रिप्रोग्राम करतो. ओके, सो पीएलसी हे ते रिले लॉजिक जे असतं आपलं मेन बेसिक, आपण जेव्हा पीएलसी यूज करतो तेव्हा आपण ते लॅडर लॉजिकने रिप्लेस करतो. ओके, सो पीएलसी एक डिजिटल सिस्टीम आहे जे आपण त्याला सपोज इनपुट्स देतोय किंवा काही प्रोग्राम देतोय, सो तो प्रोग्राम ते स्टोअर करणार युजरचा प्रोग्राम कंट्रोल सिस्टीम मधला. पीएलसीचा प्रोग्राम नाही जो आपण प्रिय पीएलसीला लॅडर लॉजिकने प्रोग्राम करतोय, तो पीएलसी नाही, आपला एक कंट्रोल सिस्टीमचा ऑटोमेशनचा एक वेगळा प्रोग्राम असणार आहे. सो आपण त्या पीएलसीला जो डेटा देतोय किंवा इनपुट्स देतोय तो पीएलसी इन टर्म्स ऑफ मेमरी तो डेटा स्टोअर करणार आहे, देन अगेन लॅडर लॉजिक थ्रू त्याचं प्रोसेसिंग होणार आहे पीएलसीचं, आणि आपला मेन जो ऑटोमेशन सिस्टीमचा कंट्रोल सिस्टीमचा जो प्रोग्राम आहे त्यानुसार ते ऍक्च्युएटिंग सिग्नल प्रोव्हाइड करणार आहे तो कंट्रोलर. म्हणजे जे आपण इनपुट्स दिलेत आणि जे प्रोग्राम दिलाय त्यानुसार तो ऍक्च्युएटिंग सिग्नल प्रोव्हाइड करून जी आपली प्रोसेस आहे मेन, तिला ऑन करायचं, ऑफ करायचं, किंवा जे काही आपल्याला कंट्रोल करायचं आहे एखादं पॅरामीटर कंट्रोल करायचं किंवा एखादं प्रॉडक्ट डिझाईन करायचं आहे, सो त्याकरता ते तसं वर्क करणार आहे. ओके, आता पीएलसी आपण जे इनपुट्सला देतोय, आपण बघितलं कंट्रोल सिस्टीम करता आपले इनपुट्स काय असणार आहे, फक्त एनी सेन्सिंग डिव्हायसेस असणार आहे. सपोज सेन्सर्स आहेत, टेम्परेचर सेन्स करताय, प्रेशर सेन्स करताय, किंवा काही लाईट सेन्स करतोय, सो हे पॅरामीटर्स सेन्स केल्यानंतर तो पीएलसीला देणार आहे. अगेन पीएलसी काय करणार आहे, सपोज टेम्परेचर प्रेशर किंवा जे काही सेन्स केलेलं आहे सो ते स्टोअर करणार आहे पीएलसीच्या डेटामध्ये, मेमरी डेटामध्ये, आणि ते स्टोअर केल्यानंतर लॅडर लॉजिक थ्रू किंवा आपले प्रोग्राम्स थ्रू ते
जनरेट करणार आहे आउटपुट, कंट्रोलिंग सिग्नल जनरेट करणार आहे, आणि ऍट द एंड आपल्या आउटपुटला जे ऍक्च्युएटर्स आहेत किंवा आपण सपोज काही बल्ब जॉईन केलेत किंवा काही रिले जॉईन केलेत, सो ते आपल्याला ऑन किंवा ऑफ करायचे. सो ते लॅडर लॉजिक थ्रू आणि आपल्या इनपुट्स थ्रू ते डिसाइड करणार आहे की ऑन करायचं ऑफ करायचं किंवा कशी सिस्टीम वर्क करायची. ओके, सो हे बेसिक पीएलसीचं वर्किंग आहे. आता मेन हे जे सिस्टीम्स आहेत सगळे हे तुम्हाला डिटेल मध्ये नाही आहे, याच्यावरती फक्त एक शॉर्ट नोट्स टाइप तुम्हाला नोट्स लिहायचे असतील. म्हणजे मेन बेसिकली चार पाच पॉइंट्स येतात जे मी पीपीटी मध्ये पॉइंट्स टाकलेत. तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पण याच्यावरती जास्त डिटेल मध्ये तुम्हाला नाही आहे सिलेबस, त्याच्यामध्ये पण थोडंफारच आहे. सो तुम्हाला ते बेसिक फक्त शॉर्ट नोट्स आहे सिलेबस मध्ये, जास्त इन डिटेल तुम्हाला नाही आता, ते पुढे अजून पुढच्या युनिट्स मध्ये. सो आता तुम्हाला बेसिकली फक्त एक इन शॉर्ट पीएलसी काय आहे हे एवढं आत्ताच्या युनिट साठी एवढंच नेसेसरी आहे. ओके, सो नेक्स्ट आहे सपोज एखादी सिस्टीम आहे आता कंट्रोल सिस्टीम, सपोज एक कम्प्युटर वरती एक ह्युमन कंट्रोल करतोय कम्प्युटर थ्रू आणि मशीन जे आहेत फ्लोअर वरचे ते आपल्याला कंट्रोल करायचे. सो त्या मशीन्स मधला आणि ह्युमनला जो इंटरफेस आहे जो कनेक्शन आहे त्याला काय म्हणतात, ह्युमन मशीन इंटरफेस म्हणतात. म्हणजे ह्युमन कनेक्ट करणारे त्या मशीन्सला थ्रू दिस इंटरफेस. ओके, आता एच एम आय मध्ये सुद्धा सेम त्याच तेच आहे सगळं जे पीएलसी आपण बघितलं. मेन एक कंट्रोलर मध्ये जे असतं की सपोज ते सुद्धा काय करणार आहे, एच एम आय सुद्धा इनपुट आउटपुट एक्सेप्ट इनपुट एक्सेप्ट करणार आहे थ्रू सेन्सिंग डिव्हायसेस, एनिथिंग लाईक टेम्परेचर प्रेशर जे आपण पीएलसी मध्ये सुद्धा बघितलं. सो एच एम आय सुद्धा काय करणार आहे, ते इनपुट एक्सेप्ट करणार आहे, देन त्याच्यावरती प्रोसेसिंग होणार आहे, प्रोग्राम जे आपण युजर फीड करणार आहे त्या सिस्टीम मध्ये त्याच्या थ्रू इनपुट्स वरती प्रोसेसिंग होणार आहे. देन आउटपुट्सला परत आपले जे ऍक्च्युएटर्स आहेत, रिलेज आहेत, स्विचेस आहेत, सो ते ऑन ऑफ करण्यासाठी आपण ऍक्च्युएटर्स कनेक्ट करणार आहे आणि अकॉर्डिंग टू इनपुट्स आणि प्रोग्रामिंग थ्रू जे आपण कंट्रोलिंग प्रोव्हाइड करणार आहे कंट्रोलर, सो त्यानुसार तो ऍक्च्युएटिंग सिग्नल प्रोव्हाइड करून रिलेज किंवा ऍक्च्युएटर्स जे आहेत आउटपुटला ते ऑन किंवा ऑफ होणार आहेत. ओके, सो कंट्रोल पॅरामीटर्स जे आहेत जे रीड करतात किंवा इंटरप्रेट करतात सिग्नल, सो ते आपण आउटपुटला देताना की सपोज ऍक्च्युएटर्स किंवा ऑडिओ व्हिज्युअल कोणत्याही सिस्टीम्स आहेत, तर सपोज आपण त्याला पीएलसी युज करतोय किंवा एच एम आय युज करतोय, सो डिफरन्स काही नाहीये, बट प्रत्येक सिस्टीमचा जो कंट्रोलर आहे फक्त तो डिफरंट असणार आहे. ऑटोमेशन बाकी सिस्टीम आपली सेम आहे. ओके, नेक्स्ट काय आहे, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा एक्विजिशन स्काडा सिस्टीम. आता स्काडा मध्ये काय असतं, स्काडा एक बेसिकली सुपरवायझरी कंट्रोल आहे की ज्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर असणार आहे बेसिकली, आणि ते सॉफ्टवेअर सपोज जसं एच एम आय मध्ये आपण बघितलं की एक सेंट्रल पीसी असणार आहे एक ह्युमन साठी, सो स्काडा मध्ये पण काय असणार आहे की सपोज एक सेंट्रल पीसी आहे. ओके, आणि त्या सिस्टीम वरती जो सॉफ्टवेअर जो आहे तो फीड केलेला असणार आहे. ओके, आणि त्या सॉफ्टवेअर फीड केल्यानंतर त्याच्यामध्ये एक आपण जे डिफरंट फील्ड डिव्हायसेस जे आहे जसं मग अशी सांगितलं जे फ्लोअरवरचे मशीन्स आहेत किंवा जे डिफरंट फील्ड डिव्हायसेस आहे, फील्ड डिव्हायसेस म्हणजे काय की जे फ्लोअरवरचे मशीन्स आहेत ते, सो सपोज ते फील्ड डिव्हायसेस हे त्या मशीनला ज्याचा जिथे स्काडाचा आपण एक सॉफ्टवेअर म्हणतोय किंवा एक प्रोग्राम म्हणतोय जो आपण फीड केलेला असणार आहे, सो ते सगळे मशीन्स त्या कम्प्युटरला एक सेंट्रल कम्प्युटरला एका सॉफ्टवेअर थ्रू किंवा एका याच्या थ्रू कनेक्शन आपण एक इंटरफेस थ्रू कनेक्टेड असणार आहे. ओके, देन इट टेक्स द डेटा फ्रॉम डिफरंट पॅरामीटर्स फ्रॉम फील्ड डिव्हायसेस थ्रू पीएलसी अँड कम्युनिकेशन चॅनल अँड स्टोर्स द डेटा अँड प्रोसेस द डेटा. अगेन सेम ते पण काय करणार आहे, स्काडा सिस्टम सुद्धा काय करणार आहे की डेटा घेणारे इनपुट्स थ्रू आणि परत प्रोसेसिंग होणार आहे त्याच्यावरती किंवा डेटा स्टोअर करणार आहे आणि अगेन आउटपुटला जे आपण प्रोव्हाइड केलेले ऍक्च्युएटर्स किंवा रिलेज ते ऑन किंवा ऑफ करणार आहे. ओके, आणि ऍट द सेम टाइम ते काय करणार आहे, कंट्रोल सिग्नल प्रोव्हाइड करणार आहे टू फील्ड डिव्हायसेस. एखाद्या फील्ड डिव्हाइसने म्हणजे सपोज एखाद्या मशीनने फ्लोअरवरच्या मशीनने जेव्हा एक डेटा सेंड केलाय आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग झाली आहे स्काडा सिस्टम कडनं, सो सपोज ते काय करणार आहे की प्रोसेसिंग झाल्यानंतर एक कंट्रोल सिग्नल प्रोव्हाइड करणार आहे फील्ड डिव्हायसेसला. ओके, की ऍज अ अकॉमोडेशन सिग्नल. ओके, देन नेक्स्ट ही जी आहे ही डीसीएस डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम ची डायग्राम आहे. डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय असणार आहे बेसिकली की सपोज कंट्रोलर जे आहे ते आपण प्रत्येक टास्क करता एक डिफरंट कंट्रोलर युज करणार आहे. याच्या आधीच्या जे सिस्टीम्स बघितले आपण पीएलसी देन एच एम आय स्काडा याच्यामध्ये एकच स्पेसिफिक कंट्रोलर युज होत होता, बट डीसीएस मध्ये काय होणार आहे आपण एक ऍप्लिकेशन नुसार डिफरंट कंट्रोलर्स युज करणार आहे. जसं या डायग्राम मध्ये दिसतंय दोन कंट्रोलर युनिट दिसतात राईट. आता हे कंट्रोलर युनिट सुद्धा कुठनं इनपुट्स घेणार आहेत, फील्डचे जे डिव्हायसेस आहे किंवा मशीन्स जे आहेत फ्लोअरवरचे त्यांच्या थ्रू इनपुट्स घेणारे, सेन्सिंग एलिमेंट्स थ्रू इनपुट्स घेणारे आणि अगेन आउटपुटला ऍक्च्युएटिंग सिग्नल्स थ्रू रिलेज किंवा ऍक्च्युएटर्स जे आहेत ते ड्राईव्ह करणारे. सो सपोज
कंट्रोलर जे आहे या डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम मधले ते आपण डिफरंट डिफरंट यूज करतोय आपल्या डिफरंट ऍप्लिकेशन्स करतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम म्हणतोय. आता ह्या डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम मध्ये बेनिफिट काय आहे की सपोज आता इथे दोन कंट्रोलर दिसतात कंट्रोलर युनिट सो याच्यापैकी सपोज एखादा कंट्रोलर फेल झाला सो दुसरा कंट्रोलर हा कंटिन्युअसली ऑन असणार आहे आणि सिस्टीम फेल नाही होणार आहे पूर्ण सिस्टीम. आता आपण ज्या याच्या आधीच्या सिस्टीम बघितल्या पीएलसी किंवा स्काडा किंवा एचएमआय त्याच्यामध्ये एक सिंपल कंट्रोलर सिंगल कंट्रोलर होता आणि तो कंट्रोलर जर फेल झाला तर ऑब्व्हियसली पूर्ण सिस्टीम फेल होणार आहे. ओके बट डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम मध्ये कसं आहे आपण डिफरंट ऍप्लिकेशन करतात डिफरंट कंट्रोल सिस्टीम कंट्रोलर्स युज करतोय सो एखादा कंट्रोलर जरी फेल झाला तरी पूर्ण सिस्टीम फेल नाही होणार आहे. जे दुसऱ्या कंट्रोलरचं ऑपरेशन आहे ते कंटिन्युअसली चालू असणार आहे. ओके अगेन हे कंट्रोलर्स काय करतात डेटा रिसीव्ह करतात फील्ड डिव्हायसेस कडनं. फील्ड डिव्हायसेस म्हणजे काय जे आपले फ्लोअरवरचे मशीन्स आहेत जिथे आपली कंट्रोल सिस्टीम आहे मेन त्या डिव्हायसेस कडनं डेटा रिसीव्ह करतात त्या तो डेटा प्रोसेस करतात अगेन त्या प्रोसेसिंगवरती डिपेंड करून तो कंट्रोल सिग्नल जो आहे जे आपण मगाशी बघितलं तो कंट्रोल सिग्नल परत फील्ड डिव्हायसेसला सेंड करतात इन ऑन रिअल टाइम बेसिस. ओके सो डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीमचं बेनिफिट बाकी सिस्टीमवरती एवढंच आहे की आपण एक सेपरेट कंट्रोलर्स यूज करू शकतो प्रत्येक ऍप्लिकेशन करता आणि ते कंट्रोलर्स एक फेल झाल्यानंतर पूर्ण सिस्टीम वरती त्याचा इफेक्ट होत नाही. ओके देन नेक्स्ट लास्ट सिस्टीम आहे ड्राइव्स. आता ड्राइव्स काय असतात आपण एसी ड्राइव डीसी ड्राइव ऐकलं असेल मोटर किंवा डीसी मोटर ज्या काय आपल्या मोटर असतात त्या मोटरला ड्राईव्ह करण्यासाठी काय युज करतात ड्राईव्ह युज करतात किंवा कंट्रोल बाय इलेक्ट्रिकल मोटर. सो ऑटोमेशन सिस्टीम मधले जे मेकॅनिकल सो ड्राईव्ह काय असतात आपण जे मोटर्स बघतो स्पेसिफिकली इलेक्ट्रिकल मोटर्स सो त्या मोटर ज्या असतात एसी मोटर असो किंवा डीसी मोटर असो सो ह्या मोटर्स आपण ड्राईव्ह करतो म्हणजे ऑन करतो तर त्या ड्राईव्ह थ्रू ऑन होतात हे सगळ्यांना माहिती असेल. एसी मोटर असो डीसी मोटर असो ती ऑन करण्यासाठी स्पेसिफिकली एक ड्राईव्ह आपल्याला नेसेसरी असतो. सो ऑटोमेशन सिस्टीम मध्ये आपण जे मेन मेकॅनिकल कंपोनेंट युज करतो मेकॅनिकल कंपोनेंट जास्त असणार आहेत ऑब्व्हियसली आणि ते टर्न ऑन ऑफ करण्यासाठी किंवा त्यांना त्यांचं मोशन कंट्रोल करण्यासाठी आपण ड्राईव्हचा युज करणार आहे कारण ड्राईव्ह म्हणजे ते इलेक्ट्रिकल मोटर्स थ्रू ड्राईव्ह होणार आहे. सो ह्या ड्राईव्ह काय असणार आहेत सपोज एसी ड्राईव्ह आहे किंवा डीसी ड्राईव्ह आहे. आता हे पण कशावरती डिपेंड करतं आपण एसी ड्राईव्ह युज करतोय की डीसी ड्राईव्ह युज करतोय. सो आपल्या ज्या मोटर्स आहेत इलेक्ट्रिक मोटर्स ती जर एसी मोटर असेल तर आपण एसी ड्राईव्ह युज करणार डीसी मोटर असेल तर डीसी ड्राईव्ह युज करणार. ओके अगेन डीसी ड्राईव्ह काय करतं की कंट्रोल करतं स्पीड अँड डायरेक्शन ऑफ डीसी मोटर. आपण सपोज डीसी मोटर युज केलेली एखादी आपल्या एका ऑटोमेशन सिस्टीम मध्ये ओके आणि ती डीसी मोटर आपला ऑटोमेशन सिस्टीम मधला एक मेकॅनिकल कंपोनंट आहे सो त्याचं मोशन ती कंट्रोल करते. सो त्या मेकॅनिकल कंपोनंटला कंट्रोल करण्याआधी फर्स्ट ती मोटर कुठून कंट्रोल होते तर त्या ड्राईव्ह करणं कंट्रोल होते. तर सपोज तो ती मोटर डीसी मोटर आहे तर त्या मोटरचा स्पीड आणि डायरेक्शन हे कशा थ्रू कंट्रोल करणार आहे आपण एक डीसी ड्राईव्ह थ्रू कंट्रोल करणार आहे. ओके आणि सपोज एसी मोटर आपण जे युज करतो इंडक्शन मोटर्स किंवा अदर एसी मोटर्स तर त्या आपण एसी ड्राईव्ह थ्रू कंट्रोल करणार आहे. हे ड्राईव्ह म्हणजे बेसिकली काय आपल्याला ऑन ऑफ करण्यासाठी लागणाऱ्या कंट्रोल सिस्टीम्स आहेत. ओके आता नेक्स्ट याचे ऍप्लिकेशन्स आहेत फक्त या युनिटमध्ये इंडस्ट्रियल ऑटोमेशनचे ऍप्लिकेशन्स आहेत. सो काहीतरी 4-5 ऍप्लिकेशन्स आहेत तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला फक्त नोट्स आहेत की मेडिकल सिस्टीम मध्ये कुठे यूज होते देन इंडस्ट्रियल सिस्टीम मध्ये कुठे यूज होते किंवा अदर जे मेन बेसिक ऍप्लिकेशन्स आहेत इंडस्ट्रियल ऑटोमेशनचे फक्त ते इन डिटेल तुम्हाला नेक्स्ट पॉईंट मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. सो फक्त ते काहीतरी 4-5 पॉईंट आहेत आता मग एवढ्या ह्या युनिटमध्ये तेच फक्त बेसिक हे प्रोडक्शन आणि प्रत्येकावरती शॉर्ट नोट्स वगैरे जास्त इन डिटेल मध्ये नाहीये. तुम्हाला कोणी लेफ्ट केलंय का अटेंडन्स मार्क करायची आहे